पाच साल आपला प्रॅक्टिस सेट 4.2 चालू आहे, ठीक ना। 6 क्वेश्चन पर्यंत झालेत, याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे नंबर 7 तो बघूया। 7 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतंय, एक्स प्लस 3 इज टू एक्स प्लस 11 इज इक्वल एक्स मायनस 2 इज टू एक्स प्लस 1। एक्स प्लस 1 देन फाइंड द वैल्यू ऑफ एक्स, देन फाइंड द वैल्यू ऑफ एक्स। तर कशाची किंमत काढा म्हटलं आहे, एक्सची किंमत काढा म्हटलं आहे, फाइंड द वैल्यू ऑफ एक्स। एक लक्षात ठेवा, या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो इक्वल आहे म्हणताय। मग मी याला असं लिहिलं तर चालतं का बघा, एक्स प्लस 3 अपॉनमध्ये घेतला मी एक्स प्लस 11, रेशो रेशो म्हणजे अपॉनमध्ये असतो, इज इक्वल एक्स मायनस 2 अपॉन एक्स प्लस 1। म्हणजे जो या ठिकाणी इज टू जे दाखवलं आहे ते अपॉनमध्ये घेतले, आणि आता काय करावं लागेल तुम्हाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन या दोघांचं आणि या दोघांचं। बघा, एक्स प्लस 11 इन सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 2 इज इक्वल टू, हां बघा, एक्स प्लस 3 एक्स प्लस 3 इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 1। बायनोमियल मल्टिप्लाय बाय बायनोमियल आहे की नाही, बायनोमियल मल्टिप्लाय बाय बायनोमियल, दोन पदाने दोन पदा लागून नये, त्यावेळेस काय करायचं असतं, फर्स्ट ब्रॅकेटमधला फर्स्ट नंबर बाहेर घ्या, काही आहे एक्स घेतला, सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 2, फर्स्ट ब्रॅकेटमधला पॉझिटिव्ह 11 राहिला, ॲज इट इज सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 2 इज इक्वल, परत फर्स्ट ब्रॅकेटमधला फर्स्ट नंबर एक्स, सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 1 प्लस 3 सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 1। आता काय करावं लागेल, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स 2x प्लस 11 इंटू एक्स 11x प्लस मायनस मायनस 11 टू जा 22 इज इक्वल टू एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर 1 इंटू एक्स एक्स प्लस 3 इंटू एक्स 3x आणि प्लस 3 वन जा 3। ये दोन लाईक टर्म आहेत आणि हे दोन लाईक टर्म आहेत, प्रोसेस बघावं लागेल, एक्स स्क्वेअर 11 मायनस 2 प्लस 9x मायनस 22। एक लक्षात ठेवा, हा इथं मी तुम्हाला सिम्प्लिफाय होऊ शकतंय, आता एक मिनिट इकडे बघा, हा जो एक्स स्क्वेअर आहे हा पॉझिटिव्ह आहे, जर इकडे आला तर काय होईल निगेटिव्ह, हा एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, मग हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह कॅन्सल होतील, मग डायरेक्ट दोन्ही काय केलं इथं कॅन्सल केले, का कॅन्सल झाले कळले का, हे पॉझिटिव्ह आहे हे पण पॉझिटिव्ह आहे, तो जर लेफ्ट साईडला आला तर निगेटिव्ह होईल, किंवा हा लेफ्ट साईड जर राईट साईडला गेला तर तो निगेटिव्ह होईल। 11 मायनस 2 9x निगेटिव्ह 22 इज इक्वल टू 3x प्लस 1x 4x प्लस 3, हे 9x हे पॉझिटिव्ह 4x इकडे आले निगेटिव्ह झाले, हे 3 हे निगेटिव्ह आले पुढे गेल्यावर काय झाले पॉझिटिव्ह झाले 3 प्लस 22 9 मायनस 4 5x इज इक्वल किती येणार 25 एक्स इज इक्वल टू 25 अपॉन 5 5 5 जा 25 एक्स इज इक्वल टू काय आलं 5। एकदम सिंपल क्वेश्चन आहे की नाही, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी बायनोमियल मल्टिप्लाय बाय बायनोमियल हा जो भाग आहे की नाही, कोणता भाग आहे बायनोमियल मल्टिप्लाय बाय बायनोमियल, दोन पदाने दोन पदा लागून नये, हा रेशो दिलेला आहे या स्वरूपात। हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, बघा भरपूर वेळेस क्वेश्चन आलेला आहे हा, रेशोमध्ये म्हणजे अपॉनमध्ये आणि तिरकस नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे, पुन्हा बायनोमियल मल्टिप्लाय बाय बायनोमियल, सर्टमध्ये बघितलं आपण अशा मल्टिप्लिकेशन वगैरे करण्याचा जो भाग दाखवलेला आहे एक नाही तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। हा आपला प्रॅक्टिस सेटमधला लास्ट क्वेश्चन होता, जो 7 नंबरचा क्वेश्चन होता 4.2 मधला। आता याच्यानंतरचा जो भाग आहे याच्यामधला सब टॉपिक तो म्हणजे ऑपरेशन ऑन इक्वल रेशो, इक्वल रेशोचे जे प्रॉपर्टीज आहेत ठीक नाही,
ते आपल्याला आता बघायचे आहेत. ठीक आहे, कळालं? एकदम सोपा भाग आहे. बायनोमियल मल्टीप्लाय बाय बायनोमियल करावं लागतं आणि नंतर सॉल्व करून घ्यावं लागतं. ठीक आहे, चला बघूया आता पुढचा भाग जो दिलेला आहे आपल्याला तो. पाच, चला ऑपरेशन ऑन इक्वल रेशो. ऑपरेशन ऑन इक्वल रेशो. ऑपरेशन ऑन इक्वल रेशो. आता इक्वल रेशोचे काय आहेत की यामध्ये समजा फोर नंबर आर इंटेजर्स नंबर आहेत, ठीक आहे, किंवा जे फोर आहेत ते इक्वल रेशोमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल जर मागायचं म्हटलं तर इफ ए बी सी अँड डी हे जे चार आहेत आर पॉझिटिव्ह इंटेजर्स आहेत म्हटलं आणि आपल्याला आता प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशो, प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशो, इक्वल रेशोच्या प्रॉपर्टीज बघायच्या की हे फोर नंबर आर इंटेजर्स आहेत, ठीक आहे, फोर नंबर आर इंटेजर्स नंबर आहेत किंवा पॉझिटिव्ह इंटेजर्स आहेत. इंटेजर्समध्ये निगेटिव्ह पण असतात, हे पॉझिटिव्ह इंटेजर्स आहेत असं कन्सिडर करू. मग फर्स्ट नंबरला जर म्हटलं आपण ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी हे जर दिलेलं असेल, ठीक आहे ना, जो फर्स्ट नंबर आपण याच्यातला बघूया, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी म्हणजे पहिल्याचे छेद असतात आणि दुसरा इज इक्वल टू सी अपॉन डी इज टू रेशो. जर याच्यामध्ये हा जो ए आहे तो न्यूमिनेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे, न्यूमिनेटर आहे डिनॉमिनेटर आहे, जी प्रोसेस लेफ्ट साईडला कराल तीच राईट साईडला करायची असते, ठीक आहे, म्हणजे ते इक्वल रेशो आहे, रेशो इक्वल आहे, हा दोन्ही साईडचे इक्वल आहेत, यात टू ॲड केलं तर याच्यात पण टूचे ॲड करावं लागतील तरच त्याची इक्वल रेशो होऊ शकतात, ठीक नाही, याला मल्टिप्लाय बाय टू केलं तर याला बी मल्टिप्लाय बाय टू करावं लागेल, म्हणजे इक्वल रेशो आहेत. मग त्यामध्ये काहीतरी एक प्रोसेस केली, त्याच्यावर कोणतीतरी एक क्रिया केली आहे, परंतु क्रिया करताना मात्र सेम क्रिया करावं लागेल, मग ॲडिशन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिवायडेशन असेल किंवा सप्रॅक्शन असेल, जो भी बदल केलेला असेल ते लेफ्ट साईडला जो केला आहे तोच राईट साईडला करावा लागतो, हा इक्वल रेशोचा रूल असतो. मग पहिला जो आहे आपल्याला इथं बाय अल्टर किंवा इन्व्हर्टेंडो म्हणतात, इन्व्हर्टेंडो, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी देन, तर त्याचा बदल कसा होतो बघा, देन ए अपॉन बीच्या ऐवजी काय होतं, बी अपॉन ए इज इक्वल टू डी अपॉन सी बाय इन्व्हर्टेंडो, बाय इन्व्हर्टेंडो. आता इन्व्हर्टेंडो म्हणजे काय असतं, तर इन्व्हर्टेंडो म्हणजे अंशस्थानचा छदस्थानी, ठीक आहे, आणि छदस्थानचा अंशस्थानी अंकनीने न्युमिनेटर डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर हा न्युमिनेटर करणे, याला कोणती प्रोसेस म्हटलं जाते, बाय इन्व्हर्टेंडो, व्यस्त क्रिया. म्हणजे जर 5 अपॉन 4 इज इक्वल टू 3 अपॉन, ठीक आहे, किंवा जर असं आपण म्हणू 25 अपॉन 20, ठीक आहे, याला कसं चेंजेस होणार, हा वर घेतला हा खाली घेतला, तर 4 अपॉन 5 इज इक्वल टू 20 अपॉन 25 बाय इन्व्हर्टेंडो. म्हणजे एक्झाम्पल जर म्हटलं किंवा तुमची जी ऑपरेशन किंवा जी प्रोसेस आहे, प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्टेंडो, इन्व्हर्टेंडोची प्रॉपर्टीज काय असते, तर डिनॉमिनेटर न्युमिनेटरच्या ठिकाणी आणि न्युमिनेटर डिनॉमिनेटरच्या ठिकाणी, हा पहिला प्रॉपर्टीज झाला. आणि पहिला म्हणजे कोणता, इन्व्हर्टेंडो, पहिला प्रॉपर्टीज कोणता झाला, इन्व्हर्टेंडो. आता त्याच्यानंतरचा जो दुसऱ्या नंबरचा बघायचा आपल्याला, सेकंड नंबरचा जो आहे तो आहे कंपोनेंडो, कंपोनेंडो सॉरी अल्टरनेंडो आहे, इन्व्हर्टेंडो झाला, इन्व्हर्टेंडो झाल्याच्यानंतर अल्टरनेंडो, अल्टरनेंडो, अल्टर अल्टर शब्दामध्येच आहे बघा त्याचा, अल्टरनेंडो मध्ये काय, अल्टरनेट म्हणजे आदला बदल करणे, अल्टरनेंडो, ठीक आहे, इफ
a upon b is equal to c upon d, then अल्टरनेट एंडो मध्ये मात्र एकच अल्टरनेट होतो तो म्हणजे बी आणि सी मध्येच. मग त्याचं होतं ए अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी. ए अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी, हा होतो अल्टरनेंडो. याचा रिझल्ट तुम्ही लिहिणार अल्टरनेंडो, हा आहे अल्टरनेंडो. ठीक आहे, म्हणजे हा सेकंड नंबरचा प्रॉपर्टी झाला. अल्टरनेंडो मध्ये काय केलं जात आहे की बी वाला सी च्या ठिकाणी सी वाला बी च्या ठिकाणी येतो, त्याला अल्टरनेंडो असं म्हटलं जाते. इन्व्हर्टेंडो मध्ये मात्र अंशस्थानचा छदस्थानी, छदस्थानचा अंशस्थानी येतो. ठीक आहे, मग अल्टरनेंडो मध्ये मात्र सी बी च्या जागेवर येतो आणि बी सी च्या जागेवर येतो, हा इकडं चेंजेस होत चालतो. ठीक आहे, त्याला आपण अल्टरनेंडो असं म्हणतो. आणि आता तिसऱ्या नंबरचा जो प्रॉपर्टीज आहे तो म्हणजे कंपोनेंडो. कंपोनेंडो आता कंपोनेंडो म्हणजे काय बघा. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन कंपोनेंडो मध्ये काय असतं, जो डिनोमिनेटर असतो ठीक ना, तो न्यूमिनेटर मध्ये ऍड करायचा असतो. देन ए प्लस बी एज इट इज बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी, याला म्हणतात कंपोनेंडो. कंपोनेंडो मध्ये काय असतं, जो छदस्थानचा अंक असतो तो अंशस्थानामध्ये ऍड करायचा असतो. बघा इथं अपॉन मध्ये बी होता, बी वर ऍड करायचा, बी एज इट इज ऍड करून तो तसाच खाली राहतो बरं का, नाही तर तुम्ही ऍड वर केला म्हणजे बी पुन्हा खाली लिहिणार नाहीत. जो छदस्थानी अंक असतो तो अंशस्थानामध्ये ऍड करणे त्याला कंपोनेंडो असं म्हटलं जाते. कंपोनेंडो म्हणजे काय असतं, छदस्थानचा अंक जो आपण त्याला डिनॉमिनेटर जो म्हणतो तो डिनॉमिनेटर काय करायचा, न्यूमिनेटरमध्ये ऍड करावा लागतो आपल्याला. ठीक आहे, म्हणजे जो अंशस्थानचा अंक आहे त्याच्यामध्ये ऍड करावा लागतो, त्याला आपण कंपोनेंडो असं म्हणतो. ठीक आहे, पहिला बघितलं आपण इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो म्हणजे अंशस्थानचा छदस्थानी, परंतु कंपोनेंडो मध्ये मात्र खालचा अंक वरच्यामध्ये काय करायचा, ऍड करायचा, प्लस करायचा. ठीक आहे, आता याच्यानंतरचा जो फोर नंबरचा प्रॉपर्टीज आहे, फोर नंबर हे झाला 1 2 3. आता फोर नंबरचा बघूया. फोर नंबरचा आहे डिव्हिडेंडो. डिव्हिडेंडो डिवाइड, ठीक आहे, डिव्हिडेंडो. डिव्हिडेंडो म्हणलं की मायनस करायचं, सेम कंपोनेंडो सारखंच आहे, फक्त काय करायचं, मायनस करायचं. फोर नंबर डिव्हिडेंडो किंवा डिव्हिडेंडो म्हणतात त्याला. बघा डिव्हिडेंडो मध्ये, डिव्हिडेंडो मध्ये जर आपण असं म्हटलं इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन a minus b upon b is equal to c minus d upon d. a minus b upon b is equal to c minus d upon d. एक बघा कंपोनेंडो मध्ये आणि डिव्हिडेंडो मध्ये थोडासा चेंजेस आहे. डिव्हिडेंडो म्हणजे फक्त मायनस आहे की नाही, आणि कंपोनेंडो मध्ये काय असतं, प्लस म्हणजे पॉझिटिव्ह असतो, म्हणजे ऍडिशन करायची असते कंपोनेंडो मध्ये. आणि डिव्हिडेंडो मध्ये मात्र काय असतं, सबट्रॅक्टिंग करायची असते, मायनस करायचं असतं, त्याला आपण डिव्हिडेंडो असं म्हणतो. म्हणजे थ्री नंबरचा कंपोनेंडो, फोर नंबरचा डिव्हिडेंडो, आणि जो सेकंड नंबरचा आहे तो मात्र अल्टरनेंडो. मग आता झाला फोर नंबरचा, झाला आता फाईव्ह नंबरचा बघूया. आज लास्ट आहे. आता बघा कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो आता दोन्ही एकत्रित आहे. कंपोनेंडो, कंपोनेंडो डिव्हिडेंडो, कंपोनेंडो डिव्हिडेंडो, कंपोनेंडो डिव्हिडेंडो दोन्ही इथं म्हणते. आता इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन काय होणार, मग बघा ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू
सी प्लस डी सी मैनस डी म्हणजे वरच्या मध्ये वर ऍडिशन खाली सबट्रैक्शन वर पॉजिटिव खाली निगेटिव म्हणजे दोन्ही असल्यावर ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो कंपोनेंडो डिविडेंडो दोन्ही पण आहेत कंपोनेंडो डिविडेंडो म्हणजे वर ऍडिशन खाली सबट्रैक्शन नंबर तेच आहेत बघा ए प्लस बी ए मायनस बी ठीक ना ए प्लस बी ए मायनस बी सी प्लस डी सी मायनस डी म्हणजे कंपोनेंडो डिविडेंडो दोन्ही एकच आहेत नुसतं कंपोनेंडो म्हटलं की ऍडिशन नुसतं डिविडेंडो म्हटलं की सबट्रॅक्टिंग आणि कंपोनेंडो डिविडेंडो म्हटलं की अंशस्थानी न्यूमिनेटरच्या ठिकाणी ॲडिशन आणि डिनोमिनेटरच्या ठिकाणी सबट्रॅक्शन म्हणजे छदस्थानी जी आहे ती सबट्रॅक्शन होणार आणि अंशस्थानी मात्र काय होणार ॲडिशन होणार ठीक आहे ना याला कंपोनेंडो आणि डिविडेंडो असं म्हटलं जातं म्हणजे या ज्या प्रॉपर्टीज होत्या ठीक आहे ना ज्यामध्ये आपल्याला ऑपरेशन ऑन इक्वल रेशो इक्वल रेशोवर जे प्रोसेस होतात ऑपरेशन्सचे आहेत ते फाईव्ह टाईम्समधले आहेत पहिला आहे इन्वर्ट एंडो एक नाही पहिला कोणता आहे इन्वर्ट एंडो त्यानंतर आहे इन्वर्ट एंडो म्हणजे अंशस्थान छदस्थानी न्यूमिनेटर डिनोमिनेटर डिनोमिनेटर न्यूमिनेटरला आणणे बरोबर आहे त्यानंतर अल्टरनेंडो म्हणजे अदला बदल करणे पण अदला बदल दोन्हीची करताल नाही तर एच्या जागेवर डी अंतल डीच्या जागेवर ए अंतल असं नाही करायचं बी आणि सी या दोघांचा चेंजेस करायचा बीच्या ठिकाणी सी सीच्या ठिकाणी बी न्यायचा त्याला म्हणायचं अल्टरनेंडो आणि तिसरा जो आहे तो म्हणजे कंपोनेंडो चौथा आहे डिविडेंडो आणि पाचवा आहे कंपोनेंडो डिविडेंडो ठीक आहे आणि जो फाईव्ह नंबरचा आहे तो कोणता आहे कंपोनेंडो डिविडेंडो ठीक आहे तो फोर नंबरचा होता ठीक आहे आता याच्यानंतरचा जो भाग आहे आपल्याला दिलेला या प्रॉपर्टीजवर आधारित आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत ठीक ना आणि या एक्झाम्पलचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचे आहेत ठीक ना जो दिलेल्या व्हॅल्यूच्या याच्यानुसार आपल्याला प्रॉपर्टीजनुसार काय करायचं सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन ठीक आहे आता एखादे आपण कंपोनेंडो डिविडेंडोवर कसे क्वेश्चन येतात किंवा कसे असतात ते आपण आता पाहूया ठीक आहे ऑपरेशन ऑन इक्वल रेशोवर जे आपण पाच बघितले आहेत त्यावर इक्वल रेशोवर कसे क्वेश्चन येतात ते पाहूयात बघा इझी भाग आहे अवघड अजिबात नाही फक्त ते इक्वल रेशो जे प्रॉपर्टीज आहेत ते की नाही ते मात्र व्यवस्थित बघा अल्टरनेंडो कसा आहे कंपोनेंडो कोणता आहे डिविडेंडो कोणता आहे की नाही हे असे जे भाग असतात ते थोडं काळजीपूर्वक बघायचे त्या प्रॉपर्टीज पाठ केले का तुम्ही तुम्हाला बाकी सगळं इझी येत आहे की नाही प्रॉपर्टीज म्हणजे किंवा अल्टरनेंडो म्हणजे काय असतं त्याची कन्सेप्ट जर क्लिअर झाली तुम्हाला कंपोनेंडो डिविडेंडो म्हणजे काय करायचं असतं तर इझी क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकताय बघा इफ ए अपॉन बी इज इक्वल टू फाईव्ह अपॉन सेवन सॉरी फाईव्ह अपॉन थ्री देन फाइंड द रेशो देन फाइंड रेशो रेशो फाइंड करा म्हटलं कोणता ए प्लस सेवन बी अपॉन सेवन बी याची किंमत काढा म्हटलंय आता भरपूर जणाला यामध्ये दोन मेथड आहेत एक जे आहे मेथड तुम्ही डायरेक्ट ए आणि बीच्या किमती ठेवून काढू शकताय तुम्हाला मी दोन्ही मेथडने सांगतो किंवा यामध्ये की कशा पद्धतीनं तुम्ही सॉल्व करणार किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी मेथड यूज करायची ती पण तुम्हाला मी सांगतो जसं की कंपोनेंडो आणि डिविडेंडोमध्ये व्हॅल्यू दाखवताना ठीक आहे कशा पद्धतीनं उत्तर काढायचं ते बघूया आता एक लक्षात ठेवा पहिल्यांदा ही जी व्हॅल्यू दिली आहे याच्यानुसार बघूया बघा फर्स्ट नंबरचं जे मेथड आहे ती सांगतो अगोदर तुम्हाला तुम्हाला जी इजी वाटेल त्या मेथडनं सॉल्व करा आता यामध्ये आपण अगोदर ए अपॉन बी कन्सिडर करू ए अपॉन बी इज इक्वल टू फाईव्ह अपॉन थ्री हे कुठून लिहिलं बाय गिवन फाईव्ह अपॉन थ्री याला आपण गिवन लिहूया बा गिवनमध्ये अशी माहिती दिली आहे आता जे फाईंड करायचं आहे थोडं त्याच्याकडे बघूया जो फाईंड करायचा आहे तो ए सोबत किती आहे 1 आणि बी सोबत किती आहे 7 म्हणजे या बी सोबत 7 आला पाहिजे ए सोबत किती म्हणतंय 1 म्हणजे मल्टीप्लाय बाय 1 अपॉन 7 मल्टीप्लाय बाय
1 upon 7 both side. Both sides multiply by 1 upon 7. 1 upon 7 na multiply. 1 upon 7 na ka multiply kela. Ta b sobat 7 hai. Ani a sobat 1 hai. Manu 1 upon 7. Baga. A into 1 a. 7 into b. 7 b is equal to 5 1 za 5. 7 3 za 21. It parent zala. Ata mala sanga. Ya thikani jo denominator hai. To work kaay kela hai. Add kela hai. Plus kela hai. प्लस करने म्हणजे कोणती प्रोसेस असते कंपोनेंडो है कि नहीं मग या ठिकाणी a प्लस 7b अपॉन 7b इज इक्वल टू 5 प्लस 21 अपॉन 21 बाय कंपोनेंडो कंपोनेंडो मग काय आलं बघा बाय कंपोनेंडो म्हटल्यावर a प्लस 7b अपॉन 7b इज इक्वल टू 21 प्लस 5 26 upon 21 हे आंसर भेटला आलं का बघा जो की तुम्हाला वैल्यू दिलेली फाइंड द रेशो a प्लस 7b अपॉन 7b इज इक्वल टू 26 upon 21 आलं का ठीक आहे म्हणजे या स्वरूपामध्ये जो तुम्हाला मेथड आहे ते आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बघायचं म्हटलं किंवा अजून याच्यापेक्षा जर तुम्हाला दुसरी मेथड जर बघायची म्हटलं तर आता हे वैल्यू दिली बघा बघा तुम्हाला सेकंड मेथड सांगतो सेकंड मेथड मध्ये मात्र तुम्हाला के कॉन्स्टंट करावा लागेल के कंसीडर करावा लागेल ठीक आहे बघा सेकंड मेथड मध्ये काय दिले a अपॉन b इज इक्वल टू 5 अपॉन 3 इज इक्वल टू k k मीन्स कॉन्स्टंट k काय असतो कॉन्स्टंट असतो मग आता त्या प्रत्येका सोबत k कंसीडर करावा लागणार आहे ठीक आहे जो की तुम्ही a अपॉन b म्हटलाय ठीक आहे मग त्या दोघांसोबत कन्सिडर जर केला बरोबर आहे तर मग काय येऊ शकतं बघा अगोदर वाटलं तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा a इंटू 3 येणार ठीक आहे ना a इंटू 3 आणि किंवा अगोदर जर बघायचं असेल तर यामध्ये इक्वल रेशो आहे याच्यासोबत के कन्सिडर करा आणि याच्यासोबत पण के कन्सिडर करा म्हणजे a ची किंमत भेटेल तुम्हाला मग a ची किंमत काय भेटणार a इज इक्वल टू 5k कशी भेटते बघा 5k a इज इक्वल टू आता a अपॉन b इज इक्वल टू k कन्सिडर केला बरोबर आहे मग k जर अपॉन मध्ये काय नाही म्हणजे किती असणार 1 1 इज इक्वल टू काय होणार bk है कि नाही म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला वैल्यू यूजिंग अ अल्टरनेंडो मग तुम्हाला अल्टरनेंडो करावा लागणार आदला बदल करावा लागणार है कि नाही मग अल्टरनेंडो करण्यापेक्षा मग सगळ्यात सोपी मेथड म्हटलं तर मग हेच तुम्हाला या ठिकाणी होईल किंवा जर तुम्हाला याच्यापेक्षा ही शॉर्टमधली मेथड जर बघायची म्हटला तशी तर अलाउड नाही आहे जर तीन दोन मार्कासाठी जर क्वेश्चन आला असेल तर मला सांगा क्वेश्चन काय आपला a प्लस 7b अपॉन 7b ओके याचा फाइंड द रेशो करायचा आहे मग a अपॉन b ची किंमत किती आहे 5 अपॉन 3 म्हणजे a इज इक्वल टू 5 आणि b इज इक्वल टू 3 डायरेक्ट किंमत घ्यायची a इज इक्वल टू 5 a कुठे आहे बघा ए कुठे इथे एच्या जागेवर किती ठेवायचं 5 प्लस 7 इंटू बी ची किंमत किती आहे 3 अपॉन 7 इंटू बी ची किंमत किती आहे 3 बघा 7 3 21 5 इंटू 21 अपॉन 7 3 21 21 ठीक आहे मग आता याच्यामध्ये जर तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू टाकली तर बघा काय उत्तर येतं 21 आणि 5 हे डिवाइड होणार नाही बरं का अगोदर 21 आणि 5 करावं लागेल तुम्हाला सॉरी 7 3 21 हे प्लसचं साईन आहे इथं भरपूर जण 21 21 कॅन्सल करताना 21 आणि 5 किती आले 26 26 अपॉन 21 म्हणजे आहे त्याच व्हॅल्यू डायरेक्ट एच्या जागेवर 5 ठेवलं बीच्या जागेवर 3 ठेवलं त्याच्यानुसार पण किंमत काढता येते तिथं पण कंपोनेंडो डिव्हिडेंडोचा वापर होत नाही बघा कंपोनेंडो डिव्हिडेंडचा वापर होत नाही डायरेक्ट व्हॅल्यू ठेवायची आणि पुट करायचं म्हणजे एच्या जागेवर ए जो दाखवलेला असेल तो घ्यायचा बीच्या जागेवर बीची जी किंमत दाखवली असेल ती घ्यायची आणि डायरेक्ट पुट करायचं बघा काय केलं मी एच्या जागेवर 5 ठेवला ए इथं होतं बरोबर आहे की नाही इथं एच्या जागेवर 5 ठेवलं 7 इंटू बीची किंमत 3 होती 7 इंटू 3
नहीं तो देख 7 into 3 कैंसल करता नहीं चालत इत पॉजिटिव है इत पॉजिटिव इत जर इंटू आत मग मात्र कैंसल या मेथड नहीं तुम्हें क्या करू शकता है सॉल्व करू शकता है किसोबत तुम्हें के कन्सिडर करा मग तुम्हारा जो डायरेक्ट समझा ए इज इक्वल टू 5k कि तुम्हें असे कन्सिडर करू शकता ए इज इक्वल टू 5k आणि बी इज इक्वल टू काय 3k आता एक के का घ्यायचा किंवा कॉन्स्टंट आहे म्हणून मग इथं उत्तर काय येतं तुमचं माहिती का 26k आणि 21k के कॅन्सल परत उत्तर काय आलं 26/21 तेच येतं के कॅन्सल होत असतो एक कॉन्स्टंट ज्याला आपण कॉमन मल्टिपल जसं म्हणतो की नाही ते कॉमन मल्टिपल सारखा के घेतलेला असतो तो शेवटी के कॅन्सल होणारच असतो मग तुम्ही कोणत्याही मेथडनं करा इथं बाय कंपोनेंडो मेथडनं सॉल्व होणं गरजेचं आहे एक्झाममध्ये तुम्हाला डायरेक्ट उत्तर जर एक मार्कासाठी आलं तर तुम्ही असं सॉल्व करू शकताय नाहीतर डेफिनेटली तुम्हाला या स्वरूपातच सॉल्व करावं लागेल की बा इथं काय आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे डेफिनेटली काय आहे कंपोनेंडो इथं जर निगेटिव्ह असतं तर काय आलं असतं डिव्हिडेंडो आणि जर असं असतं तर समजा फाईन काय म्हटलंय a+7b आणि a-7b आता सांगा वगैरे काय करावं लागलं असतं वर पॉझिटिव्ह आहे खाली निगेटिव्ह आहे कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो ही प्रोसेस वापरावी लागली असती म्हणजे या ठिकाणी जे इक्वल रेशोच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीजचा यूज करूनच सॉल्व करत जा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क जे आहेत आपण म्हणतो त्याला एक नाही ते मार्क तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतात म्हणजे त्या स्वरूपामध्ये आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व करावा लागतोय ठीक आहे बाकी काय अडचण आता एक नाही या स्वरूपामध्ये जो आपला इक्वल रेशोचा प्रॉपर्टीज होता आहे की नाही जो ज्यामध्ये आपल्याला इक्वल रेशोचे प्रॉपर्टीज बघितले होते पहिला कोणता होता पहिला प्रॉपर्टीज बघितला आपण इन्व्हर्टेंडो म्हणजे काय करायचं अंशस्थान छेदस्थान अंशस्थानी इन्व्हर्टेंडो झाला त्यानंतर अल्टरनेंडो म्हणजे काय करायचं अल्टरनेट अदलाबदल पण अदलाबदल दोघांचीच करायची बी वाला सीच्या ठिकाणी सी वाला बीच्या ठिकाणी ए आणि डीची बदल करायची गरज नाही त्याला काय म्हणायचं त्याला म्हटलंय अल्टरनेंडो त्यानंतर तिसऱ्या नंबरचा आहे तो म्हणजे कंपोनेंडो म्हणजे छदस्थान अंशस्थानामध्ये ॲड केलेला पाहिजे छदस्थानचा अंक अंशस्थानामध्ये जर ॲड केलेला असेल तर कोणती प्रॉपर्टीज कंपोनेंडो आणि तेच जर पॉझिटिव्हच्या ऐवजी जर निगेटिव्ह आलं तर कोणती प्रोसेस डिव्हिडेंडो आणि जर वर पॉझिटिव्ह आणि खाली जर निगेटिव्ह असेल तर मग मात्र कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो म्हणजे कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो म्हणजे वर पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह त्याला काय म्हणायचं कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो या ज्या 5 प्रोसेस आहेत इक्वल रेशोच्या कळल्या तेवढ्या जर तुम्ही परफेक्ट केल्या तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी त्यामध्ये अडचण येणार नाही ठीक आहे आता याच्यामध्ये जो पाठांतरासारखा जो जो तुम्हाला सांगितलेला मी आता भाग आहे ठीक आहे तो या स्वरूपात आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला रेशो जे आहेत इक्वल रेशोचे ते 5 प्रॉपर्टी दिलेले ठीक आहे आता याच्यानंतरचा जर पुढचा भाग जो दिलेला आहे आपल्याला तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशो इक्वल रेशोच्या प्रॉपर्टीजचं ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा वापर करून आपल्याला सॉल्व करायचा याचा पुढचा जो भाग आहे जो की एक्सची किंमत काढायची असते दोन रेशो दिले जातात याचा अर्थ या दोघांची व्हॅल्यू सेम असते पण याच्यामध्ये ॲप्लिकेशन वापरायचं असतं आहे की नाही म्हणजे इक्वल रेशोचं ॲप्लिकेशन वापरायचं असतं म्हणजे इक्वल रेशोचं ॲप्लिकेशन असं वापरायचं असतं किंवा इथं जर 15 असेल इथं 5 आहे इथं 15 आहे इथं 5 आहे 5 कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केल्यावर 15 होतं तर याला 3 मल्टिप्लाय केल्यावर मग इथे इंटू 3 करायचं असतं मग न्युमिनेटरला 3 केलं म्हणजे डिनोमिनेटरला पण मल्टिप्लाय बाय 3 करायचं हे ॲप्लिकेशन आपल्याला इक्वल रेशियोचं काय करायचं पुढच्या क्वेश्चनमध्ये काय करायचं वापरायचं आहे ठीक आहे इथपर्यंतचा भाग झालाय आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट भाग असेल की नाही किंवा याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण आता काय करू उद्यामध्ये घेऊया ठीक आहे तेवढे जे रेशो जे प्रॉपर्टीज जे आहेत की नाही तेवढे मात्र व्यवस्थित बघा.